सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर या गावातील 55 वर्षीय भास्कर राघोजी सपकाळ या शेतकऱ्याने आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली। मयत शेतकऱ्याच्या मुलाने दिलेल्या माहितीवरून मयत शेतकऱ्याकडे 3 एकर शेती असून शेतात परिपूर्ण कपाशीची लागवड केली होती आणि त्यासाठी 1 लाख रुपये बँकेचे कर्ज तर 1.5 लाख रुपये इतर कर्ज घेतले असल्याने अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे या विचारात चिंतातूर होत या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे। काल संध्याकाळी बाबा, म्हणजे काल 2 वाजता बाबा शेतामध्ये गेले। शेतातून आल्यानंतर संध्याकाळी जेवताना सांगायला लागले की जसं बा शेतामध्ये गवत झालं आहे वा, कपाशीचा कापूस फुटला, त्याच्यावरती कपाशीच्या बोंडांवरती अंकुर फुटले वा, आणि नंतर जसं बा एकर्ज कसं भेटेन बा, आपलं बँकेचं सोसायटी तपकी देवा, ते मग मी समजवलं, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। मग रात्री ती वरती झोपत होती, वरती झोपायला गेले ते, आणि सकाळी 4-1 वाजता मी गेलो ते तूंड वगैरे धुण्याचा आवाज आला तर मला वाटलं म्हटलं तुडत होत आहे गवा, तर ते गेलो पाहिलं तर समजा उलटी झालेली होती आणि मनुष्यन घेतलेलं होतं त्यांनी, मनुष्यन विष प्राशन करलं। तसं बा कर्ज झालं बा कसं पिटीन ही धास्ती धरली बा, लोक आपल्याला हे करतील असं बँक पकडून नेत बो आपल्याला असं अशा हिशोबानं ते धास्ती धरून। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। We'll be right back.